वृद्ध महिलेची फसवणूक करून तिच्या अंगावरील 45,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोघा अज्ञात चोट्यांनी लंपास केले याची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली आहे. याची फिर्याद तात्यासाहेब श्रीपाल सौदत्ते वर्ष 41 राहणार इनामदामणे रोड सांगली यांनी दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादीची आई राजमती वर्ष 76 ही त्यांच्या घराशेजारी कडीपत्त्याच्या झाडाचा कडीपत्ता आणण्यासाठी गेली असता एका अनोळखी इसमानं तुमच्या मुलाला पोलिसांनी पकडले आहे. स्फूर्ती चौकडे जाणाऱ्या रोडवर भरपूर पोलीस आहेत, तुम्ही तिकडे चला आणि पोलिसांना सांगा ते तुमच्या मुलाला सोडतील असे सांगितले. त्याच्यासोबत फिर्यादीची आई स्फूर्ती चौकाकडे जाणाऱ्या रोडवर साधारण 500 मीटर अंतरावर गेली असता तेथे अजून एक अनोळखी इसम आला. त्यावेळी फिर्यादीच्या आईसोबत असणाऱ्या अनोळखी इसमानं समोरून आलेल्या अनोळखी इसमास हातातील अंगठी काढून दिली. त्यानं अंगठी एका पुडीत बांधून परत दिली असा बहाणा करून फिर्यादीच्या आईस तुमच्या देखील हातातील बांगड्या काढून माझ्याकडे द्या, मी तुम्हाला व्यवस्थित पुडी बांधून देतो असे तो म्हणाला. घाबरलेल्या फिर्यादीच्या आईनं हातातील बांगडी काढू लागली पण बांगडी निघत नव्हती. त्यावर फिर्यादीच्या आईसोबत असलेल्या इसमानं आईच्या हातातील बांगडी काढून बांगडी स्वतःकडे ठेवून बांगड्याच्या आकाराचे टोपण आणि एक पिवळसर रंगाची खोटी बांगडी बांधलेली पुडी फिर्यादीच्या आईकडे देऊन या पुढे तुमची सोन्याची बांगडी आहे असे सांगून फिर्यादीच्या आईस दोघा अनोळखी इसमांनी फसून ते निघून गेले असे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार दोघा अज्ञात चोट्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.